नमस्कार नमस्कार हां नमस्कार संदीप, काय झालं तुमचं जरा ओळख सांगा, काय समस्या होती, कसं काय? माझं नाव संदीप मारुती सोनोरे. अच्छा. मी लहानपणापासून पुण्यामध्ये राहिले. तिथं आता ॲड्रेस जो आहे माझा, ताम्हाणी वस्ती चिखली पुणे. अच्छा, चिखली ताम्हाणी त्रिवेणीनगरच्या जवळ आहे. नाही, त्रिवेणीनगरच्या जवळ. बरं. आणि मुळगाव माझं अहमदनगर. ओके. काय समस्या होती? अच्छा, समस्या काय झाली तुम्हाला? मला किडनी स्टोनचा त्रास होत होता. किडनी स्टोनचा त्रास होता? हो. अच्छा. साधारण वर्ष झालं, एक वर्षापासून त्रास होत होता. कधी रिपोर्ट घेतला होता तुम्ही पहिला? पहिला रिपोर्ट साधारण 2-3 महिन्यानंतर थोडासा त्रास झाला, नंतर परत त्रास खूपच जास्त होत होता. असे वेदना खूप त्रास होत होता. पण त्यानंतर तुम्ही सोनोग्राफी वगैरे केलीत का? हो, सोनोग्राफी केली. किती एमएमचा खडा? 5 एमएमचा खडा. 5 एमएमचा खडा डॉक्टरांनी सांगितलं. हो. अच्छा, मग त्याच्यानंतर काय? मग त्रास काय काय व्हायचा? मग त्याचा त्याचा त्रास काय? बऱ्याच वेळा अचानक पाठीत दुखणं पोटाच्या मागच्या साईडला. अच्छा. तर तिथं तो त्रास न थांबणार आणि घामून सुटेल त्यावेळी. बरं. घामून. अच्छा. डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टर म्हटले होते की काही मेडिसिन दिले आणि त्याने फरक पडल्यानंतर परत ऑपरेशन वगैरे. पण बऱ्याच वेळा ऐकून लोकांकडून ऑपरेशन म्हटलं की त्रास वेळ सगळं म्हटलं की थोडं प्रत्येकाला भीती वाटते म्हणत. आणि बऱ्याच वेळ काय होतं की तेवढा वेळ पण जातो त्रास होत्या धावपळीच्या. किती खर्च असतो ऑपरेशनचा अंदाज? ऑपरेशनला बघितलं तर हॉस्पिटलमध्ये जसं आता आपण जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये गेलं तरी 25-30 हजार, घरल्यासारख्या ठिकाणी गेलं तरी 1-1.5 लाख सुद्धा खर्च ऑपरेशनचा खर्च. बरोबर. पण तुम्ही असं ऑपरेशन बद्दल निर्णय घेतला होता काय? नाही, ऑपरेशन बद्दल तरी त्रास वाढला तर तो घ्यायला लागला. घ्यावा लागला असता. पण तुम्ही असं ऐकलं की जरी आपण ऑपरेशन केलं सपोर्ट तसं बऱ्याच वेळेला हे काय होतं 3-4-6 महिने रिपीट होतात. परत हो ऐकले होतात ना? हो हो हो. परत येऊ शकतो. मग ही माहिती तुम्हाला DXN बद्दल ह्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती कशी मिळाली? कुठला प्रॉडक्ट? मला सचिन कोळ सुरेंद्रनगर मध्ये जे माझे मित्र. अच्छा. त्यांनी मला ही माहिती दिली DXN बद्दलची माहिती. काय काय घेतल्यासाठी तुम्ही DXNचे प्रॉडक्ट? DXNचं मी RG, GL, स्पिरुलिना, चहा, कॉफी. कॉफी, चहा. हा, 3-in-1 कॉफी, 2-in-1 आणि ओरिजिन कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल सुद्धा. किती प्रमाणात गोळ्या खायचे तुम्ही RG GLच्या? RG GLच्या 3 वेळी 2-2-2 अशा 6 RG 6 GL रेग्युलर घेत होते. हो, रेग्युलर मी घेत होतो. त्याच्यावर. आणि हे डोस जे RG सुरू केले ते कोणत्या महिन्यात सुरू केले? जसं त्याचा रिपोर्ट पाहतोय आता, माझ्या रिपोर्ट आहे तुमचा. हा आधीचा रिपोर्ट आहे 5 जानेवारी 2018 आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं बघा सर, इथं 5 जानेवारी 2018 रिपोर्ट सोनुले संदीप. त्याच्यानंतर हे रिपोर्टमध्ये इथं खाली दिसतोय 5 mm खडा आहे दाखवतोय इथं की द लेफ्ट साईड ड्यू टू 5 mm कॅल्क्युलस इन लोअर युरेटर इन यू जंक्शन. सो 5 mm हा रिपोर्ट तुमचा जानेवारीचा. तुम्ही DXN प्रोडक्ट कोणते कधी कधी सुरू केले? कोणत्या महिन्यात? मी साधारण मार्च एप्रिल पासून सुरुवात. अच्छा. मार्च एंडिंगला 3 महिने तर सोडून केले तुम्ही, पण नंतर मार्चच्या एंडिंगला सुरू केलं DXN प्रोडक्ट खाली सुरू केली. मार्च नंतर आपण एप्रिल पकडूया. मार्च एंड होता ना. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट लगातार घेतला तुम्ही हे प्रोडक्ट? पहिले तरी मी 2-3 महिने फक्त घेतले होते RG GL. अच्छा. बाकीचे प्रोडक्ट चालूच होते, जसं ज्यूस वगैरे जो आपला आहे. बरोबर. रोझेला ज्यूस. रोझेला ज्यूस ते पण घेतला, तो सुद्धा घेतला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, तुमचा काय रिझल्ट आला मग तुम्हाला? नंतर परत ज्यावेळी सोनोग्राफी केली मी, तर त्याच्यानंतर तो स्टोन गेलेला, स्टोन सुद्धा नव्हता. म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आला? रिपोर्ट नॉर्मल आला. हा हा रिपोर्ट आहे इथे बघ, 5 जुलै 2018 आम्ही रिपोर्ट पाठवतो. संदीप सोलेले वय वर्ष 36 आहे आणि इथं इम्प्रेशन दाखवलं आहे. प्रिव्हियसली म्हणजे अगोदरचा मेन्शन 5 mm कॅल्क्युलस म्हणजे 5 mm चा स्टोन 5 mm चा स्टोन ॲट लेफ्ट UV जंक्शन इज नॉट सीन अँड पासड ऑफ. नॉट सीन हा रिपोर्ट डॉक्टरने लिहून दिला आहे. हा रिपोर्ट 5 जुलै 2018 आहे. सो आता कसं वाटतं तुम्हाला? मग हे दोन रिपोर्ट पाहिले, आता तुमचा खडा पूर्ण केला, तुम्हाला कसं फील काय होतं? मला ऑपरेशन न करता सुद्धा खडा गेला आणि त्रास पण परत कधी झाला नाही. इव्हन ह्याच्यावर माझा जो बाईकचा त्रास होता तो सुद्धा खूप कमी झाला. पूर्णपणे म्हणजे हा 5 जुलैचा रिपोर्ट आहे. बरं आहे ना? तुम्ही रेग्युलर घेता DXN? हो. रेग्युलर घेण्याचं कारण काय?
रेग्युलर माझा पायचा त्रास जो जो पूर्ण थांबला होतो तुम्हाला पायचा त्रास होता तो सुद्धा ब्लीडिंग व्हायचं का पूर्ण बरं झालं ब्लीडिंग व्हायचं नव्हतं होत ना पण त्रास भयंकर होता हो अच्छा पण तो पायचा त्रास पण पूर्ण गेला हो आता हे किती दिवस खाणार डिएसएनचं प्रॉडक्ट हे लाईफ लॉंग आहे कारण ह्याच्यामुळे मला बरेचसे रिझल्ट इव्हन पोटाच्या तक्रारी ज्या होत्या त्या कोकणात व्हर्जिन कोकोनट ऑइल ते घेतल्यामुळे सुद्धा माझ्या इव्हन वडील वापरतात त्यांच्या सुद्धा बऱ्याचशा कमी झाल्या तक्रारी सगळ्यात कमी आणि त्यांना जो त्रास होत होता ब्लॉकेजेस वगैरे ब्लॉकेजेसचा तर ते सुद्धा बराच त्रास कमी झाला त्यांचा म्हणजे तोही त्रास पूर्णपणे कमी झाला ते पण खुश आहे त्यांना काय सांगायचं होतं डिएक्शन बद्दल तुम्हाला की प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक व्यक्तीने लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत त्यांनी घेतले पाहिजे रेग्युलर घेतले पाहिजे तुमच्या घरात अजून कोण कोण खातं डीएक्सएल सर्वजण तुमचा मुलगा खातोय हो अच्छा श्लोक श्लोक त्या बाद मी पाहिलं स्पिरुलिना बरं आहे ना हो तर स्पिरुलिना खाताना तर त्याचं मी मागच्या एकदा मी ऐकलं होतं बरं आहे ना हो तर हिरव्या रंगाची स्पिरुलिनाची बॉटल आहे श्लोक हा छोटा मुलगा आहे तो सुद्धा ते खातोय तर आपण हे पाहतोय संदीप सोनलेंचा रिझल्ट हा त्यांचा आधीचा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये हा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता शिवाय त्यांना पाईलचाही त्रास भयंकर व्हायचा त्याच्यानंतर हा त्यांचा आत्ताचा लेटेस्ट रिपोर्ट 5 जुलैचा रिपोर्ट आहे आणि आज पूर्ण फॅमिली सुरक्षित चांगली आहे आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलंसुद्धा डिएक्सन खाऊ शकतात तर आपण पाहू की कशा पण श्लोकसुद्धा डिएक्सन खातोय त्याला स्पिरुलिना देतानाचा आपण पुढचा त्याचा नक्की व्हिडिओ पाहूयात सो थँक्यू संदीपजी हा अनुभव तुम्हाला जो आला हा तुम्ही शेअर करत राहा सगळ्यांना कारण हा फक्त याच्याशी रिलेटेड नाही अनेक समस्यांमध्ये घेण्याचा फायदा लोकांना होतोय फक्त आपलं एक मिशन घ्या जीवनामध्ये की आपल्यामुळे अनेक लोकांच्या जीवनातील दुःख दूर कशी करता येतील तर खूप खूप धन्यवाद तुमचे खूप चांगला अनुभव तुम्ही शेअर केला थँक्यू